सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली कणकवलीजवळ वागडे इथे मोबदला प्रश्नावरून प्रलंबित असलेल्या महामार्गाच्या कामाविषयी त्यांनी संबंधितांशी चर्चा केली हा प्रश्न तडीस लावून लवकरात लवकर दोन्ही मार्गिका सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले या ठिकाणी सातत्याने होत असलेल्या अपघातांची गांभीर्याने दखल घेतली जावी असे निर्देशही त्यांनी दिले मंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्गात आलेल्या चव्हाण यांचं भाजपा कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केलं